श्री नवनाथ भक्ति सागर अध्याय 27वां। श्री गणेशाय नमः। जय जय जी जगदु द्वारा विश्वव्यापक विश्वंभरा जगत सुजीत्या करुणा करा दिगंबरा आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातना पंढरी अधीशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलावी का महाराजा मागील अध्याय निरूपण भरतरी आणि दुजा विक्रम प्रेम सागरी भक्ति प्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एका दुर्गी ग्रामरक्षिती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभ मार्गी दैव उदया पातले मोक्षपुरासती समय तया वाती त्या विंते का ग्राम ते येथील नृपती नरेंद्रोत्तम विश्व शुभ विक्रम विराजे तया जय ठरिती सूक्ष्म वेली सकळ देही संचार पावली पावली पर भय परदली संभवतो नये सांगावया ऐसी कन्या असे उदरिती ही धाकुटी बर वंटावरी केली लवनाब्धीची लहरी मदन बाळी शोभतसे नाम जेचे श्रीमद्या सुमेधावती तीक्ष्ण बुद्धि असे होती परिचंद्रकला नक्षत्र ज्योति सांग स्वरूपी विरवत असे तव कोणे एके दिवशी बैसली होती राया पाशी राहे परमलाल नेसी अंकावरी घेतसी परम सौंदर्य मुखमंडन राहे कवळून घेतले चुंबन परिकल्पने वेधले मन वराविषयी रायाचे मग सुमती मंत्री पाशारुणी बोलता झाला शुभ विक्रम वनी मने सुमेधावती मनंदिनी उपवरती दिसत असे तरी तुके स्वामित्व पण पुरुष योजावा दिव्य रत्न यावरी मंत्री बोले वचन रावयु राजयुक्ती ऐकुनिया मने महाराज सूरत योग जरा व्यापक सर्वांग ऐसी काळी विषय रंग सरसावला तुम्हा ते उदरी नाही वंश संतती जरा व्यापली शरीराप्रति तरी कामना एक वेदली चित्ती सुमेधा वदी कडुनिया तरी सुआत्मजा लावण्य राशी दावी तो पहा जयावरासी ताटे चाबुनी राजासनासी करावे सूरत वैभवदाते मग तो वर जा मत सूत वय उभय मनी या जगात मिरवणी जरते सगळ दीत संगोपिल तुम्हासी तरी ऐसी मम वचन सिद्धार्थ करा आपले मन सरी सूत घ्यावा कन्या देऊन पुढली या सुखा दे ऐसे मंत्री बोलता वचन मान तुका विश्व विक्रम मने अवश्य ऐसे ची करणे योजिलिया अर्थात ये तरी प्राज्ञिक एक यात गोष्ट सुचली आहे माते आधी योजनी अधिकारा ते वरी जावा दमान वावा तरी प्राज्ञिक करावे ऐसे शुभ समारंगी गजशुंडे माळव पुनी राज्य सनासन स्वामित्व पणी मिरवावे मग तो सहज ईश्वर जिद्दी लोकात मिरवेल महीपती कन्या अर्पुणी उपरांती सर्व सुखाव पावे ऐसे बोलता शुभ विक्रम रूपदी तो ओशी मानिले मंत्रिका प्रति मग शुभ माळा मंडपदी स्थिती महोत्सव मांडिला वाहुनी दिन सुदिन मास उभारिले मंडपास पुढ्या तोरणे पदकास राजसदन शोभले वस्त्रा भरणी गणगवंदनी भूमी मिरवेला कुंजन रत्नी दिव्य माळा शोभी शुंडी ओपनी नगरा माझारी संचलला मागे मंत्री मानो विप्रांसहित चक्षु दीक्षा करी नृपणा तो दिव्य कुंजर घेऊनी माळीते नगरा माझी संचलला आधी सभा मंडपीचे जन दिग्गीचे सर्व विलोकून उपरी नगरा माझी गमन करता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामींचे ग्राम जल पाहता पाहती ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोभित दुर्गी येऊन विक्रमादेवी लोकी गजे येऊनी दुर्गा निकट उभा झाले न चाले वाटतो दुर्गी विक्रमास हे अष्टे सेवाधारे असतीगी गजकुंटता पाहे नृपती खाली पाचारी अष्टाप्रती एकामागे एक उतरती दुर्ग पायरा विशाळ तो सर्वा मागुनी उतरता विक्रम गज आनंदोनी धावे सप्रभ कुसुम माळा ग्रीवे लागून शुंडा दंडे उभिली माळा ग्रीवे उपिता गज वाद्य वाजती जाळे तो गजस्कंदी वाहुनी राज श्रृंगार मंडपी आणिला मग ओपुनिया कनकासन निकट राय मंत्री वैसवून परी सहज चर्चा जाती लागून कोल्हाळ शब्द निघाला तेने करून रामचित्ती काहीसा झाल्या साशंकित मग मंत्रिका येऊन एकांती कोल्हाळ शब्दी दर्शवी मने उजले अर्था प्रति भिन्न अर्पाया सुमेधावती आम्हा क्षत्रिया कुजा कोल्हाळ जाती वर्ण भिन्न दिसत हा ऐसे बोलता शुभम शुभ विक्रम राव मंत्री व्यापिला संशय भावे परितो सर्वज्ञ शोधार्णव राव येऊनी वैवटला सवे येऊनी मंडपा बाहेर त्या अष्ट सोबत्या बोलावणी बाहेर निकट बैसवणी जाती विचार पुसता झाला तयासी ती म्हण देणे कोण जाती कुल्हाळ म्हणती विक्रमा प्रति परी आता शोध कुल्हाळ जाती कवना लागी पुसावा मग तो मंत्री परस्पर एक मटावा चारुणी वाग उत्तरे एकांतीने उनी परमादरे जाती उत्तात पुसत असे मग तो कमट मुळापासून सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळी सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी याव परी पिता सुरोजन दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न ऐसे एकदा वर्तमान मंत्री दोषमान होत असे मग कमठासीने हुन राया समोर ते मदविले वाघ उत्तर राहोय ऐकून उत्तर परमेश्वरची तोषला तोषुनी मांत्रिक पुन्हा बोलत मंत्री मने कमट घेऊन यात मीच जातो महाराजात तरी पाचारण पाठवा सत्यवर्मा ते अवश्य मने शुभ विक्रमनु विक्रम नृपती बोलविता झाला मंत्रिका प्रती मग कमट आणि मंत्र सुमती मी थोडी लागे पातले राहे सत्यवर्म ऐकून सदनी गेले गौरव मग कमट मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले ते एकांती कमट विचार सांगता आला सविस्तर की सत्यवतीचे उदेल जठर विक्रम बळे मिरविले तरी आता दैवे करून पोत्रा
लाभले राजचिन्ह तरी संशय रुमा आपण चालू न मुळापासून खुडावा आईसी सांगून सगळं कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्व ज्यास कधी येले राय ऐकुनी सगळं विस्तार चित्तरी आनंद पुरत आठवणी पृथ्वी सह संभार शुभ विक्रम संगी मेळाला भेटुनी सत्यवती ते सगळं पुसुनी वृत्तांता ते मग शुभ विक्रम रायाचे चिद्धी अंती पांग भेटला या अवरी सुचो सुघोष मेळी विक्रम अभिषेकला राज्य नवाळी मग राज्यपती ते कळी ते काळी वैसविला महाराजा छत्रजा मारे माता मिळविती ते राजासनी विक्रम रूपती गई वरुणी तोशिविला प्रजापती याचका धन वाटिले ऐसा समारंभ झाले या पाठी मग सुभेदार पिली गोरडी तो ही आनंदमयी पाठ मंगलाचा बिरवरला यावरी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन आपले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित सत्यवती उदरीचे रत्न राज्य ओपिले दयानंदन उभय राज्यी सर्व विक्रम रूपती मिरविला असवयसी भय वाट करून निघता झाला सत्यवर्म एरीकडे राव विक्रम भरतरी देवपूर युवराज्या मग उभ उभय बंधू समाधानी राज्यकर्ती अवंतिका स्थानी तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपल्या कन्या पिंगला देऊराया भरतरीला मग विक्रमा पुसुनी सोहळा शुद्ध स्थिती लग्नाची परिदेते विक्षेपाला उचिता कुटाण मिळाला रजक तत्वता मंत्रिका आरोपिणी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसा बोलता रजक ते पुन्हा बोलवली कमट कुल्हाळा ते त्या ते पुसुता सविस्तर ते कुल्हाळा म्हणे शुद्ध नाही मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसा सुत मीही तीही म्हणे उदर व्यक्त भरतरी नव्हे माझा की ऐसी ऐकुनी दयाची व्यक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमंत्री सुमती तोही म्हणे नेनो जाती बंधू मानिला बाबा ते ऐसे बोलता राव विक्रम संशय पडेला मंत्री सुगम मग भरतरीचा पुसता हला वर्म प्राज्ञ सांगे भरतरी मित्रावरून रेतापासून वनांतरी वाढिलो हरिना हरिणीपासून भाटरंगती व्यवसाय यादी करून सगळं कथाने निरूपले परिमंत्री गाणं पडे विश्वास चित्ती म्हणे स्वकार्य असा ऐसे भाषण करते सविशेष सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे हा म्हणवितो मी मित्र पिता माझ तरी याचे हस्ते मित्र वरुणीस कार्यालागी पाचारावे ऐसे मंत्री चित्ती योजनी म्हणे तुमचा पिता मंत्र मित्रावरुणी तरी स्वमंगला ते बोलावणी आम्हा दृष्टी दाखवा भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता परिलग्न विधी ते आपले पिता सोहळा देऊनी पाचारा ऐसे बोलता मंत्री जाते म्हणे अगोदर काय आते मग उभा राहून अंगणाचे दृष्टी करत असे म्हणे मित्रावरुणी ममदाता हा देह असेल तो वरेता तरी माझी बाळाची धरुणी असता मंगलासी येई का ऐसे बोलून दीर्घवाणी ध्यान करते आपले म्हणे हे जाणवले अंतकरणी मित्रावरुणीच्या देवा मग वातचक्र आगमन अवतरी नगरी स्वतः येऊन बोलता झाला मंत्री राहून शुभ विक्रम रायाच्या म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती सगळ्या संशयांची साठी भ्रांती मग स्वतः विवाह प्रती कन्यादान होपी का मनसिल जरी मंगळ नी का वरचा सिद्ध असावा जनक तरी पुष्पवृष्टी मंगळ होश सुरवरा हाती करविन या उभरी राजा विक्रमाच्या दादा दे सुरोचन गंधर्वा पाठविन येते सगळा संशय सोडून त्वरिते सुखद्यावी पिंगला मी आदरी यावे मृत्यू भूमी करी दाहातील बहुत प्राणी तस्मात सगळा संशय सोडून पिंगला अर्पी मम तुसाता ऐसे सन्मुखीचे ऐकुनी वचन परितोषिले मंत्रिकाचे मन सगळे संशय आधी सांडून लग्न सोहळा मांडिला मंगली विला तिथे सीमांत पूजन ते संधित उतरला गंधर्व सुरोचन सुखांता सत्यवतीचं भेटून विक्रमाते पाचारी विक्रम येऊनी त्वरिता त्वरिता तातचरणी माता ठेवी मग बोलावणी सुमंत्रिका ते सुरोचना ते भेटवी असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजी पावनी चिदी अतिनम्र होनी चित्ती निकट वैसे गंधर्वी निकट वैसे ता सुरोचन म्हणती सुमती तू दैवना दैववान प्रत्यक्ष धुमरी ध्रुमी नारायण सोहेरा काही केला जा मात अरे भरतरी पुत्रा अवतार दक्ष मित्रा वरुणीचा अवतार प्रत्यक्ष तुभा जावत गेला प्रत्यक्ष सगळं दैवा मिरविला ऐसा बोलता सुरोचन पुन्हा बंदित झाला चरण म्हणे मम भाग्य खरे उत्तम सोहेरे झाले देव की तरी मी एक अर्धा अर्धी देववान असे तरी जगती तरी चालावे मंडपावरती करुई सीमांत पूजन अवश्य वरुणी सुरोचन मानव वेश मंडपी येऊन समारंभे करती सीमांत पूजन करून विधीवर केला वधूवरांचे आशीर्वाद देता कुसुमे वर्षी स्वर्ग देवता अष्टके झाली या कर तला हस्ता टाळी पिटती आनंदी मग नाना वाद्यांचा गजरती कोंदले सकळ अंबर स्वर्गी जरगती गर्जती जय जयकार सुरवर विमानी वैसुनिया असो पाच दिवस उत्तम सोहळा नाना रंग रत्न रंग माळा सगळं तो शोनी वराड पाळा बोलविले सुमतीने याचकांचे अपार धन राय बोलविले देऊन एक मास गंधर्व सुरोचन दया टाई राहिला परमिता मिरवला सुरोचन वरमाय सत्यवती रत्न असो सकळा पुत्र सोहळा समान सुमतीने ओपिला या परी एक मासाची अर्धी सुरोचन दोषीला सत्य सहवती सहसत्यवती मग विचार मी शुभ विक्रम राया प्रति स्वस्ताराची बाई गेला एरीकडे अवंतिकेत दिवसे दिवस लोटले बहुत पिंगला नामे स्वरूपवंत ऋतुकाळ पावली मग उभयता एक म्हणे सदा विचारती संतोष म्हणे या अवभरी वर्तने लग्न केले जा मुख द्वादश शतकामिनी करून सदा विचारे भोगासनी बरी मुख्य दारा पिंगला नामी पट्टराणी मिळवत जैसा नवलक्ष नक्षत्रात तैसे मिळवे नव नक्षत्रनाथ ते बी द्वादश शतात पिंगला नामे मिळवित असे असो युवराज्याच्या मंडळी भरतरी राणा मिरवे भूषणी परी नया समीप हिरकणी पिंगला मिरवे वैडुर्या
केयर का शोभवे रश्मि किरण की ध्रुति शर्करा दावी गोडपन तेवी भरतरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवतसे ऐसे वेताचे एक चित्ती की लोह मिळाले चुंबका दके कर्म उदका दे कदा काही सांडिना सभा मंडपी राया सदा परी पिंगले सवले सदा चिंता राया सईन गमे तिथे पाहता बडबडी पाहतसे पाहुन्या पिंगलेचे वदन मग राया सूचे कारभार पूर्ण जैसे अबलिया पूर्ण समल सर्वदा पाहिजे तज्ञाय उभयंताशी ऐक्य प्रती वदे प्रपंचासी ऐसे लोटता बहुत दिवसी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारधीला कुणी रावजात असे घोर विपिनी तो वरुणी माने पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्रदृष्टीने पाहता विचारी मनात की मम वीर्याचे उदले सूत एक अगस्ती दुसरा भरतरीनाथ मृत्यू भूमिका कारणे परिद्यांत अगस्तीने हित केले चपळपणाचे स्वयंभ वरिले परी भरतरीचे मन गुंतले राज्य विभाग कारणे तरी अहिताचा विषय प्याला राजा भरत राया भरतरीस गोड वाटला हित लागी सर्वस्वी चुकला अचल पद तोशी राया तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धी नाही याचे इतर राजकारणे प्राप्त कैसे होईल की नवनाथादिला उतार गृही नारायण महाथोर परिवेष्टीला विषय दिल सुटेल कैसा कळे ना ऐसा मोह उपजोनी पोटी उतर आला मही तळवटी अनुसूयात्मजाजी घेऊन भेटी वर्तमान निवेदिले म्हणे महाराजा युगद्रुमा काम वेदला आहे आम्हा तरी त्या कामाची सत्य भावना ऐकून घे महाराजा तुम्ही विजय प्रताप ध्वज मिरविला दे मही तेज पुंज तरी मिरविला मम आत्मज मच्छिंद्रा समर भरतरी तू राया बंध मिरवून सच्चिद सच्चिच्छ मिरविले जगात रत्न ते चित्त मम नंदन प्रविष्ट करी राया याची राया यावरी बोले अनुसूया सुत चिंता न करी भरतरीनाथ माझे प्रसाद जाणे सत्त जगा माझी मिरविला मिरविला परी कैसे रीती चिरंजीव शोभे मही वरती याव तम मही तात्वत जाती भरतरीनाथ मिरविले ते पूर्वीचे भविष्योत्तर आहे समर्था मम गोचर दिघले उत्तर केले वा उत्तर मग वचनी सर्वदा तरी आता संशयनी संशयासी न राहावे आता स्वचित्तीत स्वस्थ चित्त रसावे मी यत्न करून भरतरी राव नागमती मिळवीन ऐसे बोलून अग्निनंदन ओळाविला मित्रावर आवरतोची घेडी कृपा करून भरत रिपासी जात असे तो एरीकडे भरतरी रूपती पारदी स्तव कानना प्रति मृगे करता हिंटे निकुदी नाना वने उपमनादी सवेरे सेना अपरिमित विपिनी विस्तारली कृतांतवत 14 लक्ष वाताकृत वाजी भरती विपिनी तो हे मतगटी शुभार सहित पाखरा झाली शोभती मुक्त अलंकारे कोंदनयुक्त रत्ने मिरवी नाना विध तरी ते शृंगार मने वाचा की मोहर उजाळे नक्षत्रांचे देवी रत्ने चमकपणाचे भाव दाखविती नक्षत्रांचे पई नह हे हय न मनु वाचे रत्न उदेल उदी उदी दर उदराचे तेने इंदिरा हर्षुनी नाचे बंधु मनुनी शृंगारी त्याची निधी एक लक्ष दिन समान गज प्रत्यक्ष विशाळ शुंडा दंड सुलक्ष तंत्रदेश चंद्रदेश मिरविले मिरवले परी कैसे भावे हिंदू समानले बंधु भावे म्हणून सर्व पूर्ण स्वभावे चमत्कार दावी तसे त्याही दंती शुद्ध कोंदनी चुडे मरवती हाटक खाणी त्या दे हिरे नक्षत्र अनुनी हिंदू राज मिरु तसे आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती व्रतपाळ ओपिल्या प्रती झालरी अग्रगण्य निगुती एक सारा अर्चेल्या साधवे अंबारी कोंदनयुक्त नवरत्नादी सकुळ सगुण मुक्त कळत सदेजी लावणी आदित्य मनती विसावा घेईका आणि राया समर पंचशत राजविनविनी प्रज्ञावंत सरदार नामे भूषण भरित मूर्ती जेवी गवस्तीचा तया माता कर कनक चीर सहज तेज छत्र चंद्राकार तयाच्या कळ सदीप्तीवर भानुतेज लागते राया माती अर्धशत कनक कंबरी आटक व्यक्त पाच मलिका मणियुक्त हे मे गुंपिल्या घालरी ऐसी या छत्र कळ स उद्देशी वैडूर्य रत्ने जडिल्या राशी पद्मरागे आदित्य मानसी विरह करू म्हणतसे विरह तरी केवता तरी व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी तरी वैडूर्य रत्नांच्या पंक्ती लागून यवनी सुखभोगी का वने विरह उदास चित्ते हस्ता चढी दाता गवस्ती चतुर्थ प्रहरी शिनली वृत्ती रत्न पंक्ती इच्छित से हसो आदा विरह अर्थ मने संपत्ती मिरवला मम बालक तेने तो अर्क पावणी सुख हस्ताचा रमावळत असे असो ऐशा भाषण स्थिती अचाट विपिनी भरतरी रूपती मृगया करते वादा कृती कानानंद इंडोनिया परी समय साला मास चैत्र पुत्र चंद्र पावाय समित्र स्थिरावे तेने रश्मी उलट यंत्र कानानाद लकलकी ते रश्मीचे त्रिवळपण चे मोहळ अळी तृषे करुण मंगराव भरतरी मृगया सांडू न उदक शोध धावत असे परी पंच पंचत्रय चतुर्थी द कानन विरहित योजन शतत उदक नदीसे ऐसी भावित कानन वृक्ष मिरवत असे फार व्यापले दृश्य करून कोण सोडू पाहती प्राणी प्राण कोण हिंडोली रानो रान लवन जीवन पाहती कोणी त्रासणी पाला भक्षिती कोणी लघुशंका सेवती कोणी तरुच्याला सावली क्षिती धरणी पडिले ऐसी पृतना आळपणी व्यापली आहे दृश्य करून राहवही तैसाच क्लेशी कारणी पाणी पाणी म्हणत असे प्राण झाला कासा विसर दैन साठ विश्वासश्वास मुखी कोरड पडे पडली विशेष जिव्हा लोटू लागेल असे ऐसे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय गाननी गुप्तवेश असुनी राया मागे हिंडत असे तो विपिन मध्ये गुंगावत काय करे अग्निसूत मायेचे सर्वर रचुनी देत छंदे व्यक्त दाखवी
निर्मळवनी गंगाजळ धातुनी पात्र उसंबळ एक मोदिनी विकासित घालुनी पाळे नांद दाती सभोवती आणि दया सरसी काठी बहुमलित तरु दाटी अनेक पक्षी मराळ ओटी पंक्ती सरी वाटल्यात शीतळ छाया शीतळ जीवन सर्वरे बिरवले गही बरपणे तय तटी पर्ण कूट करुण अग्नि अत्री आत्मजी मिरविला तो एरीकडे रूपनाथ पेशे हिंडत काननाथ तो सर्व डाई देऊनी अकस्मात एकटाची बादला परमदे कुणी गई बरे जीवन धाव घेत असे रूप चित्रज्ञ सरसी काठी जाऊन जीवन स्पर्श टेकला आता स्पर्शा बेहून जात तो तिकडून उठला अग्नि सूत प्रत्योदक करे कवळून आत रायावरी धावला अरे अरे वाच म्हणून मनेन स्वीकारी माझे जीवन तू कोण आता आहे तो कोण आधी माते सांग की तेरी बावली देहाते भय दाटला रूपनाथ काही न बोले क्षितिद टकमका पाहत असे अवधूत म्हणता असे कार्य मौन धरुणी काही न बोलसे वचन माता पिता गुरु कोण तव देही मिरवेर माता पिता गुरु सहित सांगुली करी उदक पाना दे नातरी सेविता पावसी मृत्यु येतेची जीवन येतेची हे राया ऐसे कुणी भरतरीनाथ पदावरी लोटला त्वरित मुनी जन्म कधी सहित पत्री सुता सांगितले भरतरी माता पात्र साठवणी पिता मिरविला मित्रावरुणी ऐसे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासून सांगितले हेरू मने गुरु कोण भरतरी मने नाही अजून ऐसे ऐकुनी अत्रिनंदन बोलता झाला दयासी मने राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते अद्यावी गुरु नाही तू देवद वृष्टी मिरविसी तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ तरी आता क्रिया नष्ट स्पर्शन करी जळा दे तू आज स्पर्श केली या पाणी सगळं तो जाईल आठवणी निगुरुत्वाचा विटाळ मानुई तो हे त्रासा पावेल मग तो हे आठवली अनुभूती मग कोपाची पाव कसे की आसडोरी तव देहा प्रति भस्म करे लक्षणार्थे ऐसे बोलता अग्निनंदन वर्धरी करीत असे नमन म्हणे महाराजा तुमचे प्राण जात आहे माझा की तरी आता अनुग्रह देऊ ना आपण वाचवा माझा प्राण दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिसेना अरे मम अनुग्रहासाठी शिववीरेंची घालती मिठी तरी अनुग्रह ते पूर्ण कोटी तुझे बदरी दिसेना ऐसे भागले थोर नायक तरी ना थोडे अनुग्रह दोन्ही कतो होते ते तू शम मशक अनुग्रह वांचासी भरतरी म्हणे हे तो निश्चित परिदृष्टीने होता प्राण रहित तुम्ही कृपाळू परमसंत दया क्षमा पाळी ताजगाचे नसाय की चकपण पतवरते हरता दैन्य कारण तरी माझा वाचवणी प्राण धर्म साधन मिरवावे कैसे एकदा तपोराशी म्हणे अनुग्रह देऊनी तुझीसी परिपूर्ण तप द्वादश वर्षी आचरावे का स्थळा त्या तप पुण्याशी करून योग्य होईल अनुग्रह राव म्हणे सध्याचा प्राण तृष करून जातो की मग द्वादश वर्ष वाचल्यावरती कैसी घडील कृपामूर्ती दत्तात्रय म्हणे तपापुढती संकल्पाचे करावे काय वाचा चित्ता म्हणे संकल्प झाली या पुण्यवर्धन वर्धन झाली या पा जिन जीवन सकळ वाधा गोजुके येरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोजा परी आता माते उदक पाजा प्राण मा रक्षा माझा की ना तस गुरु संकल्प करीसी ती तप आचरण द्वादश वर्षी परी तैसे वैभवासी पुन्हा लिप्त न व्हावे वय वमना समान पाळुनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव योगा माझी नित्य बैसावे आयुष्य मर्यादा पर्यंत कैसे एकता राव कुंठित विचार दरी व्यापिले चित्त मने कैसे करावी रीत प्राण कासावी सवत असे तरी तो पूर्ण प्रज्ञावंत मने महाराज हे नाथ मी प्रपंच हरणी रूप मुक्त झालो नाही अद्यापि परी पितृपाक्ष पितृऋण मातेसी केल्या गया वर्जन कांते पुत्र झाली आवान कांता ऋण पेटेना पुत्र विवास विष्णुषा वेळी ऋणामुक्त होय शुद्ध मौळी ऐसी अरुणाची स्थावर काजळी पिटली नाही महाराजा तरी द्वादश वरुषे पर्यंत प्रपंच आचरू द्यावे मते उभरी योजनी पूर्ण योगा दे केली या संकल्प सामान की ऐसे बोलता तई भूपाळ अवश्य म्हणून अनुसया बाळ मग कमंडलू भरुणी जळ तपा तयापासी पैयाला उदको पुनी करू युग्नी संकल्प करवी मनोधर्मी की द्वादश वर्ष संकल्प नामी पुण्ययोगाचरेन यावरी तन मन धन काया वाच जेवी तू पूर्ण गुरु संकल्पी सोडून जीवन अनुग्रह देत असे मौळी ठेवणी वरद हस्त करणे बीज मंत्र अर्पित कापुला करून शरणागत नाम आपुले सांगत असे मने वत्सा ओळख माझे मी दत्तात्रेय अग्निसूत परी तव दैव भाग्यवंत पम मम कर्म वळी विराजला परी अनुग्रह होताची प्राण माईक सर्वरा सहित झाला गुप्त इतुके केले जय अर्थी व्यर्थ हो पाहते ऐसा चित्ती मानसी बौद्ध करिता झाला भरतरीनाथ म्हणे महाराजा गुरुनाथ प्राणचा उपाय आता ऐसे एकदा भरतरी वचन भोगावधी पाचारी अग्निनंदन तरी ती सरिता अपार जीवन घेऊन या धावली सुरवीचे करुणी चिंतन मही दर्शविली दैदीप्यमान नेमके सहज उपजोगनी अन्न परदा समान मिरविले मग चमू सहित नृपनाथ भोगावधींचे स्नान करते उत्तमस अन्न स्वीकारून समस्त दर्शनी दर्शन करून चालले पृथ्वी सहित तृष्ण चित्ती मृगया करून येऊन नृपदी एरीकडे भोगावधी तिचे स्थान पाठवती कामधेनु स्वर्ग स्थानी पाठवणी अदृश्य झाला म्हणी एरीकडे मृगया करून भरतरी गेला गावांत तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुधार संपत्ती दोन्ही सुत मालो देव उदेल वदेल भक्ती नर हरी प्रसादी करून या स्वस्तिक श्री भक्ती कदाधार संमत्त गोरक्ष काव्य के मार्ग सदा परिसुद भाविक चतुर
सप्तविषम तृतीयाध्याय कोड़ा कुंडली वरदे वरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त रघुनाथ महाराज की जय।